श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा म्हणजेच विजयादशमीचा दिवस आपल्याला या दिवशी आपट्याच्या अडीच पानाचा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील फक्त वर्षातून एकदा दसऱ्यालाच हा उपाय करता येतो त्याचप्रमाणे आपण अजून कोणते छोटे छोटे उपाय या दिवशी करू शकतो तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते सरस्वती पूजन लक्ष्मीपूजन शस्त्रपूजन सुद्धा केले जाते धार्मिक मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी जर श्रवण नक्षत्राची उपस्थिती आली तर हा अत्यंत शुभयोग मानला जातो आणि यावर्षी हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे श्रवण नक्षत्र जे आहे तर ते बारा ऑक्टोंबरला पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेरा ऑक्टोंबरला पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे यंदाचा जो दसरा आहे तर तो अत्यंत खास आहे दशमी तिथी जी आहे तर ती बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार दसरा जो आहे तर तो बारा ऑक्टोबरला आहे त्याचप्रमाणे यंदा नवमी जी आहे तर तीसुद्धा बारा ऑक्टोबरला आहे ज्याप्रमाणे अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेले आहेत त्याचप्रमाणे नवमी तिथी आणि दसरा तर हा सुद्धा एकत्र आलेला आहे दसऱ्याचा पूर्ण दिवस हा शुभ मानला जातो आणि तरीसुद्धा या दिवसाचा विजय मुहूर्त जो आहे तर तो दुपारी दोन वाजून दोन मिनटापासून ते दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत म्हणजे हा सेहेचाळीस मिनिटाचा जो कालावधी आहे तर तो विजय मुहूर्त असणारा आहे आणि आपल्याला या मुहूर्तामध्ये एक अडीच आपट्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला या सेहेचाळीस मिनिटामध्ये हा उपाय करणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता परंतु जर आपल्याला चांगले रिझल्ट हवे असतील तर नक्कीच या विजय मुहूर्त जो आहे तर या मुहूर्तामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा त्याचप्रमाणे अजून कोणकोणते उपाय करायचे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर पाहूया तो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायचा आपट्याच्या अडीच पानाचा उपाय अडीच पाने म्हणजे दोन पाने आणि एक अर्ध पान आपल्याला घ्यायचं आहे काय करायचं आहे आपट्याचं जे पान आहे तर याला या दसऱ्याच्या दिवशी अतिशय महत्व आहे आपट्याची पाने सोने म्हणून आपण एकमेकांना या दिवशी देत असतो देवांना सुद्धा अर्पण करत असतो हा उपाय करताना आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला आपल्याला कुंकवाचा टिळक जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि यानंतर अडीच आपट्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत हा उपाय करताना दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि ही अडीच आपट्याची पाने म्हणजे दोन पाने आणि अर्ध पान तर असं उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एकशे आठ वेळेला आपल्याला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे आठ वेळेला नवार मंत्र म्हणायचा आहे कुलदेवीचा मंत्र म्हणाल किंवा कोणत्याही देवीचा जरी मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल नवार्नव मंत्र जो आहे एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे तर हा जो मंत्र आहे यातलं प्रत्येक जे अक्षर आहे तर त्या प्रत्येक अक्षरामध्ये आपण नवरात्रीमध्ये ज्या देवींच्या शक्तीची पूजा करत असतो तर त्या ज्या शक्ती आहेत तर त्या शक्ती या प्रत्येक अक्षरामध्ये आहेत त्यामुळे नवार्नव मंत्र जो आहे एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे तर तो सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे एक वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळेला आपल्याला स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही तुमचा जो गुरु मंत्र आहे तर तो म्हणू शकता आणि ही पाने जी आहेत तर ते आपल्याला स्वामींच्या चरणाजवळ ठेवायची आहेत किंवा तुमचे जे गुरु आहेत त्यांच्या चरणाजवळ ठेवू शकता किंवा जरी आपण आपल्या घराची जी कुलदेवी आहे तर तिला जरी अर्पण केली तरी सुद्धा चालतील आणि दोन ते तीन तासानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही जी पाने आहेत तर ती उचलून तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता यामुळे धनधान्याची कमी जी आहे तर ती कधीही राहत नाही आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो कधीही कमी पडत नाही निष्ठा ठेवून आणि श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला आपल्या गुरूंना प्रार्थनासुद्धा करायची आहे की आमच्या घरामध्ये म्हणजे तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा बोलू शकता किंवा आमच्या घरामध्ये भरभराट येऊ दे आमच्या घरामधल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होऊ दे आमच्या घरातील कलह वादविवाद हे कमी होऊ दे किंवा आजार पण कमी होऊ दे तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्ही बोलू शकता तर अशा प्रकारे हा अडीच आपट्याच्या पानांचा उपाय करायचा आहे दसऱ्याच्या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो तर शमीच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे तुमचे जर कोर्ट कचेरीचे प्रॉब्लेम संपता संपत नसतील किंवा काही कामे अडकलेली असतील तर शमीच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे त्यामुळे कामामध्ये प्रगती होते कामामध्ये यश मिळते मुलांची प्रगती होते तर अशा इच्छेसाठी आपण शमीच्या झाडाखाली संध्याकाळी सात वाजता दसऱ्याच्या दिवशी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दसऱ्याला शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी मंदिरामध्ये झाडू दान करावा तुमचा व्यवसाय जर चालत नसेल घराची प्रगती होत नसेल तर लाल रंगाच्या रांगोळीने अग्नेय कोपऱ्यामध्ये आपला घराचा जो अग्नेय कोपरा आहे त्यामध्ये श्रीराम आपल्याला लिहायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी ओम विजयाय नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे एका पिवळ्या कपड्यामध्ये एक नारळ गुंडाळून जानवे आणि मिठाईसह हा नारळ जो आहे तर तो राम मंदिरात आपण अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे एक नारळ घेऊन आपल्याला एकवीस वेळेला आपल्या घरावरून ओवाळायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला रावण दहन केले जाते तर त्या ठिकाणी त्या रावण दहनाच्या अग्नीमध्ये नेऊन टाकायचं आहे यामुळे आपल्या घरातील वाईट बाधा असतील नकारात्मकता असतील ज्या काही राक्षस आपण ज्याला म्हणतो ना राक्षसी वृत्ती किंवा राक्षसी जे गुणधर्म आहेत तर ते सर्व नाश होत असतात आणि म्हणून आपल्याला असा एक नारळ आपल्या घरावरून एकवीस वेळेला ओवाळून रावण दहनाच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे नवरा बायकोचे पटत नसेल तर काय करायचं आहे दसऱ्यापासून सलग पाच दिवस गोड पान जे आहे तर ते दोघांनी अर्धे अर्धे खायचे आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला शत्रुपिढेचा त्रास असेल शत्रुदोष असेल तर एका पांढऱ्या पेपरवरती कोरा एक पांढरा पेपर घ्यायचा त्यावरती काळ्या पेनाने आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे किंवा माझा शत्रू तर असे लिहायचं आहे नाव लिहिणे शक्य नसेल तर फक्त माझा शत्रू म्हणा आणि यानंतर त्या कागदाची आपल्याला घडी घालायची आहे आणि रावण अग्नीमध्ये आपल्याला हा कागद टाकायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी हनुमान चालिसेचे पटन करावे रावण जी रक्षा आहे तर ती घरातील कोपऱ्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला या दिवशी आपल्या उंबरट्यावरती काही वस्तूसुद्धा जाळायच्या आहेत तर दोन ते चार कापराच्या वड्या आपल्याला एका तामणामध्ये घ्यायच्या आहेत किंवा एका मातीच्या पंतीमध्ये घ्या मातीच्या दिव्यामध्ये घेतलं तरी चालेल तुमच्याकडे मातीचं चा एखादं मोठं भांड असेल तर त्यामध्ये सुद्धा घेऊ शकता दोन ते चार कापूर वड्या ठेवायच्या त्यामध्ये आपल्याला एक चमचा काळी तीळ घ्यायची आहेत चिमूटभर काळी मोहरी घ्यायची आहे यानंतर आपल्याला चिमूटभर मीठ घ्यायचं आहे तसेच दोन तमालपत्र घ्यायची आहेत एकावरती आपली इच्छा लिहायची आहे म्हणजे आपल्याला जे हवा आहे जसं की पैसा हवा आहे किंवा घराची प्रगती व्हावी तर अशी इच्छा लिहायची आहे आणि एका तमालपत्रावरती जे नको आहे ते लिहायचं आहे म्हणजे दारिद्र्य नको आहे गरिबी नको आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे तर ते आपल्याला एकत्रित आपला जो उंबरा आहे तर त्या उंबऱ्याच्या आत किंवा उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला जाळायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होणार आहेत नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला रामरक्षेचं पठण करायचं आहे आपण या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना वस्त्रदान करू शकतो अन्नदान करू शकतो त्यांना पैसे जे आहेत तर ते मदत म्हणून देऊ शकतो आपल्याला या दिवशी आपला जो घरातील घट असतो जो आपण उठवतो तर त्या घटातील जे धान आहे तर ते आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होते आणि घरामध्ये धनधान्यामध्ये वृद्धी होत असते संध्याकाळच्या वेळेला आवरजून आपल्या मुख्य दरवाजाबाहेर चौमुखी तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे